नमस्कार मी अश्विनी अश्विनीच रेसिपीजमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने खूपच मस्त खमंग झटपट अशी रेसिपी बनणार आहे आता तीच ती भाजीपोळी खाऊन आणि बनून कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी जरूर बनवा सगळ्यांना आवडणारी असेल तेवढीच बनवायला सोपी आणि झटपटी आहे आणि खाण्यासाठी खमंग आहे तर या ठिकाणी मी पोळ्या करता करता दोन पोळ्याची कणिक ठेवून अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे दोन पात्या करून त्यावर थोडंसं तेल लावून आपण पोळीही लाटून घ्यायची आहे जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने पोळीही लाटून घ्यायची आहे आता लाटल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला पातळसर उभा कांदा भरपूर असा घालायचा आहे जर तुम्हाला कांदा जास्त आवडत नसेल तर याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तर चारी बाजूने कांदा टाकून घ्यायचा आहे त्यावर बारीक चिरलेला लसण घालायचं आहे तर या ठिकाणी सात आठ कळ्या आम्ही बारीक चिरून लसण घातलेलं आहे आणि हिरवी मिरचीचे मोठाले चार तुकडे घातलेले आहेत आता हे सर्व टाकल्यानंतर आपण बेलण्याच्या साह्याने अलगत असं बेलणं यावर फिरून घ्यायचं आहे हाताने थापून घे हाताने थापून घेतले तरी कांदा छान असा फ्रेश होतो तर या ठिकाणी पोळी लाटून तयार आहे आता ही पोळी लोखंडाच्या ताव्यावर ठेवून द्यायची आहे ज्या ताव्यावर आपण पोळ्या बनवतो तीच तोच तावा घ्यायचा आहे दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी बेसनपीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबिरी हाताने खुडून घेतलेला कढीपत्ता चवीपुरतं मीठ हळदी पावडर लाल तिखट थोडीशी धनेजिऱ्याची पावडर आणि एक चमचा ताजं दही घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यामध्ये दोन चार दाणे जिऱ्याचीही टाकलेले आहेत बेसनाच्या गाठी नाही झाल्या पाहिजे असं आपण भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही हे पहा अशा पद्धतीने मी भिजवलेलं आहे सगळ्यात शेवटी दोन चिमूटभर बेकिंग पावडर घालायचं आहे बेकिंग पावडरमुळे या रेसिपीला मस्त अशी मस्त असं टेक्चर येते जसं आपण ब्रेड पकोडा लागतो की नाही तशाच पद्धतीने ही रेसिपी लागते खूपच मस्त आणि खमंग तर या ठिकाणी बेसन भिजून झालेलं आहे आता जी ताव्यावरची पोळी होती त्यावर थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ज्या बाजूने कांदा आहेत तो बाजू ती बाजू उलथून आपण उ ज्या बाजूने कांदा नाही ती बाजू वर करायची आहे गॅसवर हा तवा ठेवून थोडंसं तेल टाकून आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे पोळीही छान अशी शेकल्या जाईल पाहू शकता कांदा छान असा लालसर झालेला आहे आणि त्यावर जे आपण बेसन भिजवलं होतं ते बेसन अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आता बारीक ते मिडियम गॅसवर झाकण ठेवून आपण ही छान असं शेकून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसन छान असं सुकत नाही तोपर्यंत आपण हे शेकायचं आहे तोपर्यंत दुसरी पोळी तशाच पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे कांदा लावून बेलण्याच्या साह्याने छान असं प्रेस केलेलं आहे तोपर्यंत बेसनही छान असं सुकलेलं आहे पाहू शकता आता उलथून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं जरी तेल टाकलं तर भरूप छान असं मस्त खमंग असं ही रेसिपी बनवून तयार होते तर दोन पात्यावर मी तेल लावलं होतं त्यामुळे पातीसुद्धा अलगत ही निघत आहे तर पाहू शकता मस्त असं बेसन शेकलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरंही बनवून घेणार आहे त्याच पद्धतीने कांदा लावलेला भाग ताव्यावर टाकायचा आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यावर छान असं बेसन टाकून घ्यायचं आहे चारही बाजूने पसरवायचं आहे आता पसरवल्यानंतर झाकण ठेवून बारीक ते मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे जोपर्यंत बेसन छान सुकत नाही तोपर्यंत आपण हे उलथायचं नाही त्यावरही थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि उलथून आपण दोन्ही साईडनं छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकून तर या ठिकाणी तेलाचं प्रमाणही कमी जास्त तुम्ही करू शकता तर या ठिकाणी झटपट असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर एका ताटामध्ये आपण दोन्ही पोळ्या घ्यायच्या आहेत आ तर तुम्ही नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये केव्हाही बनवू शकता खूपच झटपट अशी ही रेसिपी होते जर तुम्ही अशी बेसनपोळी लेकरांना खायला दिली ले, तर मुलं बिलकुल आवडीने खाणार नाहीत पण अशा पद्धतीने बनवून दिली तर खूप आवडीने खातील खूपच मस्त झटपट आणि खमंग अशी रेसिपी झालेली आहे जितकं मस्त आपण तेल टाकून भाजू तेवढीच मस्त अशी ही खमंगाशी रेसिपी तयार होते आणि आतपर्यंत ही छान अशी भाजल्या गेलेली आहे आता ही करण्याची माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद